श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 724व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंढरपूरहून आपला निस्सीम भक्त सावता महाराजांना भेटण्यासाठी विठुरायाचा पालखी सोहळा अरणमध्ये पोहोचला आहे. या पालखीचे लोकप्रतिनिधींसह हजारो ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. शोभेच्या तोफांची सलामी देण्यात आली. टाळमृदुंगाच्या गजरात विठुरायाची पालखी सावता महाराज मंदिरात पोहोचली. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व संतांच्या पालख्या व दिंड्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. संत शिरोमणी सावता महाराज यांची पालखी मात्र यास अपवाद आहे. संत शिरोमणी सावता महाराज हे विठुरायाचे निस्सीम भक्त असल्यानं आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर विठुरायाचा पालखी सोहळा संत सावता महाराजांच्या भेटीसाठी येत असतो. ही परंपरा सुमारे 175 वर्षांपासून सुरू आहे. पंढरपूर पालखी सोहळा आणण्याची परंपरा अनंतबुवा कुलकर्णी अरणकर यांनी सुरू केली. त्यांचे 8वे वंशज मोहन कुलकर्णी हे कार्य पार पाडत आहेत. आष्टी व रोपळे येथील मुक्कामानंतर विठुरायाचा पालखी सोहळा आज अरण येथे पोहोचला.